पनवेल शहरामध्ये वाहतूक कोंडीची भेडसावणारी समस्या सोडवण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींसोबत 18 सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. त्यानुसार वाहतूक कोंडीला आळा घालण्यासंदर्भात पोलिसांमार्फत उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत आढावा घेण्यासाठी महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत गुरुवारी महापालिकेमध्ये बैठक संपन्न झाली. पनवेल शहरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत व्यापारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सतत मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 18 सप्टेंबर रोजी महापालिकेमध्ये पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रायोगिक तत्वावर काही दिवस उपाय राबवण्याचे ठरवण्यात आले. त्याअंतर्गत शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीला आळा बसण्यासाठी मदत होत आहे. त्याअंतर्गत वाहतूक कोंडी संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पोलीस अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पनवेल शहर वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती क सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, विक्रांत पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे, वाहतूक शाखेचे प्रभारी निरीक्षक श्री नाळे, उमेश इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमोल, पोलीस आणि ट्राफिक पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे पनवेल शहर वाहतूक कोंडीला आळा बसणार असून पनवेल शहर लवकरच वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे.